दौंड तालुक्यातील तामणवाडी तलाव येथे वाळू माफिया रात्रीच्या वेळी माती मिश्रित वाळू उपसा करत असून पोकलेन मशीन तलावात उतरून राजरोसपणे वाळू उपसा चालू आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटांना महसूल अधिकारी सामोरे जात असताना मात्र वाळू माफियांनी तामणवाडी तलावात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. स्थानिक महिला नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महसूल अधिकारी व पाटबंधारे विभाग याकडे काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वाळूने काय होत या म्हणजे गाड्या असं पाऊस आला की चिकचिकीने जास्त त्रास होतो ना. आता झालं असेल तरी 10-15 दिवस झाले असेल. आता कुणाला तक्रार करणार आपण शेतकरी माणसं कुणाला तक्रार करणार आहे असं आहे ना. आता आमचं कसं म्हणजे आपला शेतकरी व्यवसाय त्यासाठी आमचं काय कारण तुम्ही वाळू काढा काय काढा त्याशी आम्हाला काही कारण नाही. फक्त वाटच म्हणजे कसं आता जित्राबाई नेलं आम्हाला आम्हाला शेवटी त्रास होत आहे ना. आम्ही या साईडला म्हणलो संपूर्ण जगभरामध्ये कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वाळू माफियांनी चांगलं थैमान जोरात माजवलेलं पाहावयास मिळत आहेत. आपण आज आलेलो आहोत दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये ह्या डोंगररांगामध्ये असलेला तामणवाडी तलाव. या तलावामधून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. ह्या बाजूला पाहायला जातं तर हे आहे वाळू. ह्या वाळूचा सर्वात मोठा वापर केला जातो घर बांधण्यासाठी इतर कामासाठी सुद्धा या वाळूचा वापर केला जातो. पण ही वाळू एकदम कमी रुपयामध्ये इथून काढून पुण्याच्या असलेल्या मोठ्या शहरामध्ये विकली जाते. यामध्ये सध्या आता तरुण वर्ग उतरलेला असून यातून अनेक मोठा पैशाचा व्यवहारसुद्धा केला जातो. ग्रामीण भागातील महसूल विभागाकडे आपण पाहिलं तर कोणतीही प्रकारची कारवाई केली जात नाही. फक्त आणि फक्त उडवाउडीची उत्तरं दिली जात आहे. आपण आलेल्या ह्या रस्त्याने पाहिलं तर खूप मोठे खड्डे पडलेले आहे. शेतकरी वर्गाला जाण्यासाठी येण्यासाठी हा रोड असून यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले असून सुद्धा त्याला नाहक त्रास सहन करावा लागतो. याच तलावामधून गावाला पाणी पुरवठा सुद्धा केला जातो. शेतीला सुद्धा या पाण्याचा उपयोग केला जातो. पण ह्या वाळू माफियांनी पूर्णतः या तलावाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. तर आता यावरती कारवाई होणार का महसूल विभागाकडून हे पाहणं औचित्यच ठरणार आहे. डी न्यूज लाईव्ह दौंड पुणे.